राज्यभरामध्ये आज गौरीचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात असून ठिकठिकाणी जे आहे ते पारंपरिक पद्धतीने गौरी सण उत्सव साजरा केला जातोय. मात्र हिंगोलीच्या कल्याणकर कुटुंबियांनी पारंपरिक पद्धतीने गौरी सण साजरा न करता या ठिकाणी महानायिकांच्या फोटोचं पूजन करत जे आहे ते प्रतिमेचं पूजन करत या ठिकाणी गौरी सण साजरा करताना पाहिले म्हणतात. बघू शकता की या ठिकाणी फोटोचं पूजन करून या ठिकाणी गौरी सण साजरा करता चिखलाच्या मातीपासून बनवलेल्या ह्या गौरी आहेत आणि या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी जे आहे ते गौरी सण साजरा करतात. आपल्यासोबत इथल्या ताई मला सांगत आहे या ठिकाणी आपण पारंपरिक पद्धतीने गौरी सण साजरा करताय, कशी परंपरा आहे? परंपरा म्हणजे पूर्वीच आपल्या चिखल आणि मातीची जी पूजा होणार अंकुर आलेल्या धान्याची पूजा करायची होती तेच करायचं आपल्याला. आता हे आधुनिक पद्धतीचं निघाले हे नाही करायचं, कारण आज आपल्याला धावपळीचं युग आहे. आजच्या महिला काम करत आहेत त्याच्यामुळे त्यांना 8-8 दिवस वेळ घालवणं शक्य नाही. त्यामुळे हा चिखल्याच्या लक्ष्म्या मांडून आपण एक तर पूर्वीच्याही लक्ष्म्या साजरा करणार होता आणि या जिजाऊ सावित्रीने जे आपल्याला विचार दिलेले आहेत ते विचारही समाजापर्यंत पोहोचले पाहिजे. कारण हे पुस्तक यांचे पुस्तक वाचन केलं पाहिजे आपण. कारण सावित्रीबाई फुले नसत्या तर आज महिला बाहेर पडल्या नसत्या, सर जिजाऊ नसत्या तर स्वराज्य आपल्याला मिळालं नसतं. त्यामुळे त्या महिला त्यांचंही पूजन करणं गरजेचं आहे. जसं आपल्याला धान्य मिळतं तसं विचार पण त्या महिलापासून मिळतात. जीवन जगण्यासाठी धान्याची जशी आवश्यकता असते तशीच विचाराची पण आपल्याला गरज आहे. यामुळे आम्ही असा पारंपरिक पद्धतीने न करता त्या आधुनिक ह्याला फाटा देऊन सनी या चिखलाच्या लक्ष्म्याचं पूजन करतो आणि या महादोन महानायकांचं पूजन करतो. या महानायकाचं चरित्र वाचणं आज गरजेचं आहे. आज या विचाराची आज गरज आहे. महात्मा फुले आणि राष्ट्रसंत गाडगेबाबा तुकडोजी महाराज यांनी आपल्याला काय शिकवलं त्याच्या पद्धतीने आपण आज पूजन करणं गरजेचं आहे. जय जिजाऊ. पूर्वग्रामी पद्धतीने आपण साजरा करताय, कधीपासून गौरी सण अशा प्रकारे साजरा करता आपण? आम्ही 2002 पासून हा सण साजरा करत आहोत. संपूर्ण कुटुंबातील सदस्य आपण या ठिकाणी आरती करतायत, काय सांगाल? आम्ही सर्वजण याच पद्धतीने साजरी करतो कारण आम्हाला मनुवादी ही संस्कृती नकोच आहे. एका मनुवादी संस्कृतीमुळे काय आधुनिक आवडंबर मार्जच गेलेला आहे. तर तो ते लाईट युद्धत्रोष नाही, 8-8 दिवस करेल शिळं खाणं त्यामुळे बिमार पडणं हे नको. आणि आपल्या वेळेची बचत आणि पैशाची बचत याच्यातून होते हेच मला एवढं सांगायचं. जर बघितलं असेल की पूर्वग्रामी पद्धतीने या ठिकाणी गौरींचं पूजन करत या गौरी सण साजरा करताना पाहिले होत आहेत. कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.